जयगड टिंगणे लोहमार्गाच्या बाबतीमध्ये ज्या काही तक्रारी होत्या त्याच्या संदर्भात 3 महिन्यापूर्वी एक बैठक झाली होती प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली, पण त्याच्यावर 1% सुद्धा कार्यवाही कंपनीनं केली नाही किंवा प्रशासनाने केली नाही, आणि म्हणून ह्याच्यामध्ये उद्योग मंत्री सुभाष देसाई साहेबांनी लक्ष घातलं. मला या संदर्भातली पुन्हा एकदा बैठक केल्या, सूचना केल्या, आणि त्या पद्धतीनं 14 जे मुद्दे होते ग्रामस्थांचे ते 14 मुद्दे घेऊन आज बैठकीचं नियोजन केलेलं होतं. पण मला समाधान आहे की 14च्या 14 मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली, आणि हे 14 मुद्दे जर 90 दिवसाच्या आत पूर्ण कंपनीने केले नाहीत तर कंपनीचं काम बंद पाडणार, हा सूचनावादा इशारा शिवसेनेच्या वतीनं आम्ही त्यांना दिलेला. त्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा पाण्याचा मुद्दा होता की पाणी योजना प्रत्येक गावामध्ये करून दिली पाहिजे, ते त्यांनी MOU केलेला आहे ग्रामपंचायतीबरोबर. जिल्हा परिषदेने त्याची आता जबाबदारी स्वीकारलेली आहे. ज्या रस्त्यावरनं अवजड वाहनांची वाहतूक होईल, जे डॅमेज होतील ते चांगल्या प्रतीचे रस्ते करून देण्यासंदर्भातला निर्णय झालेला आहे. धार्मिक स्थळं जी उद्ध्वस्त होतील ती पुन्हा बांधून द्यायची हा देखील निर्णय झालेला आहे. ज्या 37 घरांचा पुनर्वसनाचा प्रश्न आहे त्यांना चांगल्या पद्धतीच्या ॲम्युनिटीज उपलब्ध करून द्यायचा हा देखील निर्णय झालेला आहे. आणि सामंजस्यानं समन्वय ग्रामपंचायतीशी ठेवून लोकप्रतिनिधींशी ठेवून हा प्रकल्प पुढे नेण्याच्या संदर्भामध्ये मी कंपनीच्या अधिकाऱ्यांना सूचना केलेल्या आहेत.